पुढे जाऊया स्त्री रोगांमध्ये. स्त्री रोगांमध्ये सगळ्यात पहिला भाग, इथे मी जरा स्पष्ट बोलणार आहे, आवश्यक आहे म्हणून. अल्पार्तव म्हणजे पिरियड्समध्ये जो फ्लो आहे तो कमी होणं, हे आहे अल्पार्तव. तर यात काय होत असतं, जेव्हा पिरियड्स येऊन जातात, 4 दिवस होतात, तेव्हा त्याच्यानंतर युटेरसमध्ये लायनिंग तयार व्हायला लागतं, ज्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात. हे लायनिंग जे आहे ते आपण मागच्या महिन्याभरामध्ये 28 दिवसांमध्ये काय खाल्लेलं आहे त्याच्यावर ठरत असतं की हे लायनिंग कशा प्रकारचं किती प्रमाणात तयार होणार आहे. हे तयार होतं आणि 28वा दिवस जेव्हा येतो तेव्हा पुन्हा एकदा हे सगळं एंडोमेट्रियम जे आहे, आतलं लायनिंग आहे, ते वॉशआउट केलं जातं, ते सगळं धुवून बाहेर टाकलं जातं. आता हे लायनिंग जर कमी असेल तर साहजिकच अल्पार्तव असणार आहे, म्हणजे कमी प्रमाणामध्ये मेन्स्ट्रुएशन होणार आहे. मग हे जर कमी प्रमाणात होत असेल तर साहजिकच विचार हा केला पाहिजे की कमी तयार होतं आहे. मग कमी का तयार होतं आहे, कारण पोषण मूल्य असणारा आहार हा घेतला जात नाही आहे. मग काय केलं पाहिजे, तर चांगलं पोषण मूल्ययुक्त कफकारक अशा प्रकारचा आहार घेतला गेला पाहिजे. मग त्याच्यात काय येईल, मधुर आम्ल लवण अशा प्रकारचा आहार, पुष्ट सुमधुर स्निग्ध अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोरफडीचा रस चांगलं काम करतो. पाणी, सरबत भरपूर प्रमाणामध्ये पाणी, अर्थात पुन्हा तहानेप्रमाणे, पण तहान टाळली सुद्धा जाते असं न करता व्यवस्थित तहानेप्रमाणे पाणी पिलं गेलं पाहिजे. काळ्या मनुका, बेदाणे, अंजीर, खजूर हे सगळे गोडमधले ड्रायफ्रूट्स आहेत, या सगळ्यांचा समावेश आपल्या खाण्यामध्ये 28 दिवसांमध्ये असला पाहिजे. आदल्या दिवशी, उद्या पिरियड्स येणार आहेत आणि आदल्या दिवशी खाल्लं तर उपयोग नाही, पूर्ण सगळा महिनाभर हे खाल्लं गेलं पाहिजे तर हे घडेल. कुळीत, तूर, तीळ ह्या सगळ्यांचा उपयोग होणार आहे. दूध आणि दुधाचे पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारामध्ये असणारी नियमितता. जेव्हा आपण आपल्या खाण्यापिण्यात नियमितता ठेवतो तेव्हा तीच रिफ्लेक्ट होते आपल्या हॉर्मोन्समध्ये. जर अनियमितता आपल्या खाण्यापिण्यात, झोपण्यात असेल, राहण्यात, वागण्यात, बोलण्यात असेल, तर तशीच्या तशी हॉर्मोन्समध्ये रिफ्लेक्ट होते आणि हॉर्मोन्स चांगले तयार होत नाहीत. त्यामुळे उशिराने पिरियड्स येणं आणि कमी प्रमाणामध्ये आर्तव निर्माण होणं हे घडत असतं. म्हणून आहारामध्ये नियमितता असणं ही खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि हे कुळीत, तूर, तीळ, दूध या सगळ्या गोष्टी या शुक्रकर आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी, रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्सशी संबंधित अशा या गोष्टी आहेत, त्यामुळे यांचा समावेश. अल्पार्तव जर असेल तर शुक्रधातू चांगला निर्माण होत नाही आहे, तो होण्यासाठी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत. काय करायचं नाही, रुक्ष आणि तीक्ष्ण म्हणजे थोडक्यात काय, वातकारक आणि पित्तकारक असा आहार नसला पाहिजे.